गरजू मुलींना हेरून त्यांच्याशी मैत्री करून नोकरी लावून देण्याचं आश्वासन देत मुलीला गुजरातमध्ये नेऊन विकणाऱ्या महिलेला आणि दोन आरोपींना नागपूरच्या MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार 16 डिसेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. त्याचा तपास पोलीस करत असताना पीडित मुलीच्या घरची परिस्थिती बेताची असल्याचा फायदा घेत मैत्रिणीच्या सहाय्याने तिला गुजरातमध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने आरोपी विशाखा प्रदीप विश्वास हिने तिला गुजरातमध्ये नेऊन एका 35 वर्षीय इस्माला 1 लाख रुपयात विकले. विक्रीचा व्यवहार झाल्याचा संशय येऊ नये म्हणून अल्पवयीन पीडितेचं त्याच्यासोबत लग्न देखील लावून देण्यात आलं. पोलिसांच्या तपासात ही माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी विशाखाला ताब्यात घेऊन गुजरातमध्ये जाऊन पीडित मुलीची सुटका करत इतर 3 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. MIDC पोलिसांनी अपहरणाच्या कलमासह अत्याचार बालविवाह कायदा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आपल्याकडे 16 डिसेंबरला 16 वर्षाची मुलगी मिसिंग झाल्याची तक्रार आली होती. 17 तारखेला आम्ही ते कलम 363 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करून घेतलेला होता. त्यानंतर तिचा शोध घेतला पण ते कुठे मिळून आले नाही. नंतर आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहीत झालं का ते आपल्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून एक विशाखा प्रदीप विश्वास नावाची महिला आहे जी सोमवारी क्वार्टरला राहत होती. जवळपास तिचं वय 35 वर्ष आहे. तिला ती नोकरी लावून द्यायच्या बहाण्याने अहमदाबादला घेऊन गेली होती गुजरात येथे. आणि त्यावेळेस मग तिला त्या नोकरीच्या बहाण्याने घेऊन गेली. परंतु तिथे नेऊन तिने एका व्यक्तीशी तिचं जबरीने लग्न लावून दिलं पण त्याला विकली. त्याच्याकडून तिच्या माध्यमातून जे गुजरातला गेल्यानंतर ते काही मित्रमैत्रिणींकडे होते त्यांचे कॉन्टॅक्ट नेहमी झाले. इकडून मुली घेऊन जायचे तिकडे जाऊन ते विकण्याचा प्रकार करायचे. जबरीने लग्न लावून द्यायचे आणि त्यांच्याकडून ते जी काही रक्कम आहे ते त्या मोबदल्यामध्ये ते घ्यायचे असं तिचं कार्यक्रम सुरू होतं. आम्ही आम्हाला माहिती मिळाली. आम्ही ते थोडं CBI वगैरे याच्यावर चर्चावरून माहिती काढली आणि 25 तारखेला त्या महिलेला सोमवारी कॉटनमधून आम्ही ताब्यात घेतलेलं होतं. तिचा PCR प्राप्त करून घेतला. मग आमची टीम WAPI भोपाळे मॅडम यांनी लीड केली आणि गुजरातला गेले. आणि गुजरातला ज्या मुलाशी लग्न झालेलं होतं त्याच्यासोबत त्यांनी काही शारीरिक संबंध वगैरे स्थापित केले होते. आणि जो मिडिएटर होता त्या 2 लोकांना आम्ही तिथून अटक केलेली आहे. आणि त्या याचं नाव आहे निखिल निलेशभाई पटेल. वय 35 वर्ष आहे त्याचं. चिचोली तालुका जिल्हा अरवेलीतला आहे. आणि दुसरा प्रकाश मोहाभाई वनकर 30 वर्षाचा आहे. तो पण तिथलाच राहणार आहे. अरवेली जिल्ह्यात राहणार आहे. त्या दोघांना मोठ्या तिथे गेल्यानंतर यांनी त्यांचं ते जे काही टेक्निकली जो पुरावा होता तो प्राप्त करून घेतला आणि त्या लोकांना त्यांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे. तिथून ताब्यात घेऊन त्या लोकांनी टीम पाठवून सोबत घेऊन आलेले आहे. असं त्या संबंधाने काही कुठे गुन्हा नोंद असल्यामुळे त्या महिलेबद्दल काही संदेशपण झालेलं नाही. अजून तपास सुरू आहे. तपासामध्ये समजलेलं आहे की यांनी परत 2-4 मुलीला या असे प्रकार केलेले आहे. पण त्याच्याबद्दल आम्ही आता ते काही डॉक्युमेंट सापडले आहेत. त्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून कोण कोण आहे बा आणि नागपूरचे किती त्यांचे जे मित्रमंडळी आहे या महिलेचे तिला या कामामध्ये मदत करतात. इथून मुली तिकडे पाठवतात गुजरातला तिकडे लग्न लावून देतात त्यांच्या मोबदल्यात पैसे घेतात. तर तपासामध्ये निष्पन्न होईलच. जे काही डॉक्युमेंट आम्ही व्हेरीफाय करू आणि त्याप्रकारे या गुन्ह्यामध्ये काही कलमा अजून वाढ करता येणार त्या कलमांची वाढ. तसं नगदी कॅशच काम आहे. त्यावेळेस त्यांनी तिथे गेल्यानंतर त्यांना जवळ 1 लाख रुपये दिले. यांची जी काही टोळी आहे त्या टोळीमध्ये त्यांनी वाटून घेतलेले आहे पैसे. मुलाकडच्या पाठीने त्यांना पैसे दिलेले होते. आणि मग जी यांची तिकडे गुजरातची बी काही मित्रमंडळी या कामामध्ये सहभाग आहेत त्यांच्यामध्ये मग हे वाटून घेतलेले होते. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.